हाय हॅलो, नमस्कार. कसे आहात माझ्या यूट्यूब फॅमिली? तर बरे आहात ना. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे. तर अशी एक गोष्ट आहे, काल त्या दिवस म्हणजे आधी मरण पावल्या या काकूचे रिलेटिव घरासमोरच राहते, त्याच्याच फॅमिलीमधले. तर आज तिसरा दिवस आहे, कालच हे झाली बाईत. कालच त्यांना तिथं स्मशानघाटकडे नेला जाळण्यासाठी. तर आज तिसरे दिवस आहे, तर आज जेवण आहे तिसऱ्या दिवसाचं. तर काकूनं टाकलेलं होतं, कुरड्यासाठी भिजवलेलं होतं गहू, बारीक करून झालेलं होतं सर्व मिक्सरमध्ये. आणि त्याच दिवशी मरण पावलं तर मीनंच बनवली कुरड्या घेऊन. आज कुरड्या टाकलेली आहे बाजेवरती बाहेर. तर आज थोडी लवकरच उठली आरवीचे पप्पा. उठणं करू करू उठावं लागलं, रात्री उशीर झाला झोपाली. ज्या दिवशी आजी मरण पावलं त्या दिवशी आम्ही 1:30 वाजले आम्हाला रात्री झोपाले. 1 जूनला मरण पावले, कालच पाहुणे होते, काल पाहुणे गेले, काही पाहुणे आहेत. तर याच फॅमिलीतला आहे का, म्हणून काही व्हिडिओ काही आला नाही, व्हिडिओ काही बनवली नाही. काय कर ना, राम इकडे बघ, राम इकडे बघ, इकडे बघ, देऊन दे मोबाईल, तो अजून रडते. नाही पाहायचं नाही, रुद्रासोबत खेळायचं ना. तर बाहेर बाजावरती कुरुड्या टाकलेल्या आहेत. आणि हो, आणि आमच्या घरच्या स्लॅपवरती पापड टाकले आहेत गव्हाचे, कारण की त्यांना काही जमत नाही आता काकूला. तर मग त्यांनी सांगितलं कसं कसं करायचं, तर मी तसे केली पापड. तर सकाळला टाकला तर बरं होते, कारण की सकाळला आभाडस होतं. तर मग लवकरच टाकली मी, आरवीच्या पप्पाने मदत केला. आता मोबाईल नाही पाहा लागत, आता रुद्रासोबत खेळायला लागते. तर कामं वगैरे व्हायचे, फक्त थांब, फक्त आरवीच्या पप्पाचा टिफिन करून दिली, फुलगोब्याची भाजी भात पोळ्या. व्हिडिओ बघ पूर्ण बघा शेवटपर्यंत. तर मी आता दिवाण पूर्ण व्यवस्थित करून घेते. तर सकाळला उठली होती तर काही केली नव्हती व्यवस्थित. तर हे रामचे कपडे आहेत, पॅन्ट आणि टी शर्ट वगैरे रात्री ठेवावंच लागते, सुवे वगैरे करते तर म्हणून ते ठेवली. आणि राम आज लवकरच झोपून उठला, माझ्यासोबत उठला झोपून. तर तो झोपेल म्हणून पाळणा टाकलेली होती, तर तो काही झोपला नाही दुसऱ्यांदा. तर मग पाळणा तसंच होतं, तर मग आता पाळणा हे काढून घेतली, वाकर घेऊन पाळणा पण बांधून घेते आणि दिवाण पण व्यवस्थित करून घेते. तर इथे भात भाजी उरलेला आहे, फुलगोबीची भाजी सकाळची आणि भात पण उरलेला आहे. तर थोडा ठेवण्यापेक्षा गंजामध्ये, तर एका गंजामध्ये मी काढून घेते आणि भात पण काढून घेते, कारण की मला भांडे घासायचे आहे. चायची गंजी घेऊन वगैरे भांडे आहेत, तर ते भांडे घासून घेते सोबत. तर कसं जमा राहिलं तर मग राहूनच जाते ते भांडे थोडे थोडे म्हणता म्हणता, मग संगरते. तर ते संगरलेले जास्त मला आवडत नाही, तर मी सर्व एकत्रच भांडे घासून घेते. तर आता हे भांडे निघलेच आहेत, तर हे भात भाजीचे पण पाणी घासून घेते. तर बघू शकता इथे भांडे आहेत कुरुड्या पापडाचे. तर तिकडे ठेवत होते मी भांडे काकूकडे, तर त्यांनी राहू दे म्हणला इकडेच, कारण की पाहुणे वगैरे
होते तर चांगलं नाही वाटत तिथं समोर ठेवायला, तर मग इकडेच ठेवले मी भांडे घासण्यासाठी। तर माझे घरचे भांडे आहेत उरलेले घासायचे, तर हे पण दोन्ही पण एकत्र घासून घेते, कसं त्यांची वाट बघून किती ठेवू मी ते भांडे। तर आपले भांडे घासूनच राहिली तर ते पण भांडे घासूनच घेते, सोबत होऊन जाते एकत्र घासणं। मग कसं मग वाढल्यानंतर ते कुरुडाचे लवकर निघाल नाही पाहत, तर आता ओले आहेत तर ते भांडे घासून घेते। तर बघू शकता तुम्ही इथे राम मला भांडे घासू देत नाही, तो कसं पाण्याचा खूप खेळ आहे त्यांना, त्याला रामला। तर टपामध्ये भांडे ठेवलेले आहेत इथं, तर तो पाण्यामध्ये हात टाकून राहिलेला आहे आणि मला भांडे पण घासू देत नाही, पण तो राहत नव्हता तर मग जेवढंच आणावं लागलं त्याला। आणि त्याची बहीण गुड्डन तो ते बाहेर खेळून राहिलेली आहे। कसं लहानचे मुलं राहिले तर मुलींसोबत मुलगी खेळतेस, आता ते काकूची या म्हणजे नातीन आलेली आहे तर त्याच्यासोबत त्या मुलीसोबत खेळून राहिलेली आहे गुड्डन, तर त्याच्याच घरी आहे गुड्डन। तर हा राम इकडं एक एकटाच होता, तर मग इकडेच आणली त्याला आपल्यासोबत, तर तो राहून पण नाही राहिला आहे। कसा तो सकाळपासून उठलेला आहे तर तो खूप चिडचिड पण करून राहिलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर त्याला कसं पाणी नाही खेळू देत आहे तर तो रडून राहिला, बघू शकता तुम्ही। तर मग त्याला आणखी बसवते तर तो त्याला खेळ म्हणून राहिलेलं पाणी, तर आता तो बघू शकता तुम्ही आणखी पाण्यामध्ये त्यांनी हात टाकलेला आहे। तर त्याला पाण्याचा जास्त छंद आहे, लहान मुलांना प्रत्येक लहान मुलांना पाण्याचा जास्तच हे राहते, कब्जे म्हणून राहिलेला होता तो खेळण्यासाठी। तर कसं कब्जे आला काही नाही, तर तो कसा आदड उदड करते तर तीच भीती वाटते पोडायची, तर माझ्याकडून जास्त कपाच्या दांड्यात जाते। आता हे आता आणलेले आहेत नवीन कप म्हणून त्याला दिली, तर ती भीतीच वाटते फोडायची, बसून आहे तो पण। तर इथे मी भांडे धुवून राहिलेले बघू शकता, तर काकूने मग चिवडा आणून दिलेला आहे। तर कसं तर आजीबाई मरण पावले तर ते फुलं याच्याला गेले होते, तर ते फुलं याचं नेवायला बाया माणसाईला जे पाहुणे परी आहेत त्यांना ते नाश्ता म्हणून चिवडा घेऊन देण्यात आला, तर मग मला पण आणून दिला ते चिवडा। तर बघू शकता राम चिवडा खाऊन राहिलेला आहे। कसं झालं चिवडा, छान चालू नाही? कसे खाते अंदा का असे खाते एवढे भांडे राहिले? हा घे मुरली का, पाणी आणू गुड्डन, ए गुड्डन रामसाठी पाणी आण बरं, मोबाईल आहे का? हा रवीच्या पप्पाने मला म्हणला होता की जुनी चटई नको हातरू, पूर्ण उडते म्हणून चटईच्या बारीकवाला जे आहेत ते प्लास्टिकचं, तर मी त्यांची ऐकली नाही, तर मग कसं माझंच नुकसान झाला। तर बघू शकता तुम्ही आता ते पापडे चटई दिसत आहे ना, तर ते खूप जुनी चटई असल्यामुळे तर पापडावरती पूर्ण जो कचरा चटईचा बारीकवाला आहे तर पूर्ण पापडावरती उडलेला आहे। तर मग दुसरी चटई हातरावं लागली मला, बघू शकता पूर्ण पापडाला पूर्ण चिपकलेलं आहे चटईचं। तर त्यांनी खूप मला रागवलं आहे, त्यांची ऐकायला पाहिजे होतं, तर ऐकली असते ना तर असं झालं नसतं, तर कोणी काम आपल्याला सांगितलं तर असं झालं चांगलं नाही वाटत। जेवण कर गुड्डन, मग जायची खेळायले आ, राहू दे तुला भातच नाही ठेवत, पोळी पण नाही ठेवत, राहू दे राहू दे, भूक नाही लागली का, राहू दे राम आपण जेवण करून घेऊ, इल नाही देऊन आपण जेवण, गुड्डन देवांना जेवण नाही द्या का, हा रामची आंघोळ वाचच आहे, झोपला होता आता उठला झोपून, कपडे वगैरे सर्व झालेले आहेत आणि आंघोळ गिन झाली, कपडे गिन झाले, त्यानंतर आंघोळ गिन झाल्यानंतर मी खावची पुडी आणायला गेली होती, बघू शकते खावची पुडी।
खिचडी मूंग डाळीचे, तुरीच्या डाळीचे आणि खाऊचे पुढे खाऊ शकतो. साधे चॉकलेट पौष्टिक आहे लहान मुलांसाठी. म्हणजे आता राम 3 वर्षाच्या वाच आहे, 3 वर्षावर भेटते खाऊचे पुढे. तर आता गुड्डांचा बंद झाला, खाऊचे पुढे भेटणार. नाही आमच्या दिवसाचे बघू शकते डबे कसे लावलेले आहेत ह्या मुलांना. व्यवस्थित किती लावायचं आपण करून घेतो. 6 पुढे घेतले, 1 2 3 4 5 6. राम बघा कसा बसला आहे. पुढे काय करताय गुड्डन? नेलपेन लावली. दाखव कशी लावली नेलपेन. लावते ती नेलपेन, छान छान लावली ना. मॅडम तुला पाहिजे का राम नेलपेन? तर आज समोर जेवण आहे, तर स्वयंपाक चालू आहे समोर. चांगलं आहे ना राम, लागून जाईल ना. नेलपेन लावून झाली गुड्डांची. गर्दी वा गर्मी किती गुडली गाव. जेवण वगैरे झालंय, फुलगोबीची भाजी बनवली. हो गर्मी झाली फक्त. तर आमचे आमोळ वाजे 12 वाजलेले आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जाऊ दे ना. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय. एकदम बाय का बाय कर ना बाय कर मग तेव्हाच फुल काढून दे. बाय कर जाऊ दे ना कर. बाय बाय.